घर आणि शाळा कुटुंब आपल्या घरात आपली माणसे असतात आपले आई वडील आपल्यावर प्रेम करतात बहीण भाऊ आजी आजोबा अशी कोणी ना कोणी माणसे आपल्या घरात असतात घरातल्या सर्व माणसांचे मिळून कुटुंब होते त्यांच्या आपण राहतो जेवतो खातो झोपतो अभ्यास करतो आपल्या घरात आपल्याला सुरक्षित वाटते आई वडीलच मुलांच्यावर लक्ष पुरवतात आपल्याला खायला प्यायला कपडे वह्या पुस्तके लेखणी खेळाचे सामान करमणुकीची साधने तेच आपल्याला पुरवतात कुटुंबातील इतर व्यक्तीही आपली काळजी घेतात आपले घर आणि कुटुंब आपल्यासाठी आयुष्यामध्ये खूप महत्वाचे असते आपण आपले घर स्वच्छ व नीटनेटके ठेवले पाहिजे आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी प्रेमाने वागले पाहिजे त्यांना आपण मदत केली पाहिजे आजारी पडली तर त्यांची सेवा केली पाहिजे काही लोक कुत्रा मांजर यांसारखे प्राणी पाळतात शेतकऱ्यांकडे गाय म्हैस बैल शेळी असे प्राणी असतात असे प्राणी जे लोकांकडे असतात त्यांना पाळीव प्राणी म्हणतात कुत्रा घराची राखण करतो गाई म्हशी आपल्याला दूध देतात बैल शेतावर राबतो पाळीव प्राण्यांवर आपल्या घरच्या माणसांप्रमाणेच आपण प्रेम करतो आपण त्यांना प्रेमाने नाव ठेवतो आपण आपल्या पाळीव कुत्र्या मांजऱ्याचे खूप लाड करतो आणि त्यांच्याबरोबर वर खेळतो प्राणी आपल्याप्रमाणे बोलत नसले तरी त्यांनाही आपले प्रेम जाणवते आपले शेजारी आपल्या शेजारच्या घरात एखादे कुटुंब राहत असते त्यांना आपण शेजारी म्हणतो त्या कुटुंबातील मुलामुलींशी आपली मैत्री जमते आपण त्यांच्याबरोबर खेळतो गप्पा मारतो एखाद्या वेळी भांडतो पण हे भांडण विसरून पुन्हा आपली गट्टी जमते वेळप्रसंगी शेजारी आपल्याला मदत करतात आपणही त्यांच्या उपयोगी पडतो ती आपल्या घरातली माणसे नसली तरी आपल्याला ती जवळची वाटतात म्हणूनच त्यांना आपण मावशी काकू काका असे म्हणतो आपले असो वा मित्रमंडळींचे असो आजी आजोबा किती प्रेमळ असतात आपण त्यांच्याविषयी आदर बाळगला पाहिजे त्यांना मदतीची गरज असेल तेव्हा मदत केली पाहिजे तसेच कोणी अपंग असतील कोणी आजारी असतील तर त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे असे माणूसकीने वागणे हे आपले कर्तव्यच असते आपण आणि आपले शेजारी एकोप्याने राहिलो तर सगळ्यांनाच किती छान वाटते नातेवाईक नातेवाईक ना आपल्याला जवळचे वाटतात काका काकी मावशी भावंड चुलत भावंड हे सारे एकत्र जमले की किती मजा येते आपण काही वेळा नातेवाईकांकडे जेवायला जातो आपण त्यांच्याकडे सुट्टीच्या दिवसात राहायला जातो तेही आपल्याकडे येतात काही वेळा आपण त्यांच्याबरोबर सण आणि उत्सव साजरे करतो वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळे सण साजरे करतात आपण सर्व धर्मांचा सारखाच आदर करतो त्यामुळे सर्व धर्मांचे सण देशभर चलोख्याने साजरे होतात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण सगळेच साजरे करतात आपल्या देशाचा तिरंगा फडकवताना आपल्याला किती अभिमान वाटतो सणामुळे माणसांना एकत्रितपणे आनंद लुटता येतो त्यामुळे एकोपा वाढीस लागतो आपण आपले कुटुंब आपले शेजारी आपले नातेवाईक आणि अशी कितीतरी माणसे मिळून समाज तयार होतो समाजात काही संस्था असतात आपला जिच्याशी संबंध येतो अशी संस्था म्हणजे आपली शाळा शाळा आपण नेहमी शाळेत जातो तेथे आपल्याला शिकायला आणि खेळायला मिळते आपण आपले मित्र तयार करतो घरात वडीलधारी माणसे असतात तसेच शाळेत शिक्षक असतात शाळा आपल्याला खूप आवडते म्हणून तर आपण अभिमानाने सांगतो ही आमची शाळा शाळेत आपण लिहायला वाचायला शिकतो पुस्तकांतून आपल्याला शिकायला मिळते ग्रंथालय खेळाचे मैदान प्रथमोपचाराचे साहित्य पिण्याचे पाणी अशा काही सुविधा शाळेत असतात भाषा गणित शास्त्र इतिहास भूगोल कला असे अनेक विषय आपण शाळेत शिकतो आपले ज्ञान वाढते चुकीच्या समजुती दूर होतात आपला चौकसपणा वाढतो आपल्याला देशाची आणि जगाची माहिती मिळते शाळेत आपण मुले मुली एकत एकत्र असतो आपण एकत्र खेळतो शिकतो कवायत करतो आपण शिस्त पाळतो आपण शाळेचा गणवेश घालतो आपण सर्वांशी एकोप्याने राहतो शाळेच्या अभ्यासातच आपण वेगवेगळे छंद जोपासतो आणि कलाही शिकतो वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतो जेव्हा आपण चांगला अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला शिक्षकांच्याकडून शाबासकी मिळते शाळेच्या सहली आणि संमेलन यात किती मजा येते शाळेत दरवर्षी आपण स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरे करतो तेव्हा आपण झेंडावंदन करतो शिक्षणामुळे आपल्याला ज्ञानाबरोबर आनंदही मिळतो शिक्षण घेतल्याने आपली प्रगती होते शिक्षणाच्या प्रसारामुळे देशाची प्रगती होते शिक्षणामुळे चांगला नागरिक